मुलांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे तहानलेला कावळा. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप गरम होत होते. एक कावळा कित्येक तास आकाशात उडत होता. कडाक्याच्या उन्हामुळे आणि सततच्या उडण्यामुळे त्याला खूप तहान लागली होती. आपली तहान शमवण्यासाठी तो थोडा खाली उतरला आणि इकडे तिकडे पाणी शोधू लागला, पण त्याला जवळपास कुठेच पाणी दिसले नाही. त्याची अशी अवस्था झाली होती की लवकर पाणी मिळाले नाही तर तो मरून जाईल. तेवढ्यात अचानक कावळ्याला दूरवर पाण्याचे भांडे दिसले. उडत उडत तो लगेच तेथे पोहोचला आणि घागरीत डोकावू लागला. घागरीत पाणी होते, पण ते भांड्यात इतके कमी होते की कावळा तेथे चोच लावून पाणी पिऊ शकत नव्हता. कावळा काळजीत पडला आणि विचार करू लागला, आता मी काय करू? मी माझी चोच पाण्यापर्यंत कशी पोहोचू? तेव्हा त्याच्या मनात एक कल्पना आली. भांड्याजवळ काही खडे पडलेले होते. कावळा चोचीत खडे घेऊन मडक्याजवळ पोहोचला आणि खडे भांड्यात टाकले. त्याने घागरीत अनेक खडे टाकले. हळूहळू घागरीतील पाण्याची पातळी वाढू लागली. हे पाहून त्याला आनंद झाला. आता पाणी प्यायला मिळेल अशी आशा कावळ्याने उठवली. या युक्तीच्या यशाने खुश होऊन त्याने दुप्पट उत्साहाने घागरीत खडे टाकण्यास सुरुवात केली. शेवटी त्याची मेहनत फळाला आली. पाण्याची पातळी घागरीच्या तोंडापर्यंत वाढली. आता कावळा सहज पाणी पिऊ शकत होता. कावळ्याने आपल्या चोचीने पाणी प्यायले आणि तृप्त होऊन पुन्हा आकाशात उड्डाण केले. तात्पर्य, जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते.